नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील धोर जळगाव चालू रस्ता हा भागीनाथ कारवारी गोफणे यांनी 2 वर्षांपूर्वी बंद केला आहे. देडगाव ढोर जळगाव हा रस्ता राज्यमार्ग असून मार्ग क्रमांक 128 हा रस्ता बंद आहे. सातत्यानं या गावातील ग्रामस्थांनी खूप वेळा निवेदन, उपोषण आंदोलन केलं आहे. हा रस्ता अस्तित्वात असताना देखील खुला न झाल्यामुळे जाण्या येण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उसाच्या वाहतुकीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मुलांचे शाळेत जाण्याचे प्रश्न समोर आहेत, कारण या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आणि चिखल झालेला आहे. या अगोदर 15 दिवसांपूर्वी म्हणजे 29 मे 2024 रोजी विविध ठिकाणी निवेदने दिली होती, मात्र याबाबत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे हा रस्ता अजूनही बंद आहे. कोर्टाने कुठल्याही प्रकारचा आदेश रस्ता बंदचा दिलेला नाही आहे. कोर्टाचं कारण पुढे करून बांधकाम विभागाचे अधिकारी रस्ता खुला करत नाही आहे. यामुळे सोमवार दिनांक 1 जुलै रोजी देडगाव ढोर जळगावचे ग्रामस्थ आत्मदहन करण्याच्या हिशोबानं जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. या शेतकऱ्यांबरोबर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे देखील आले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार मुरकुटे व ग्रामस्थांनी प्रशासनाबरोबर बैठक झाली. या बैठकीत त्यांच्या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येईल असं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला. नमस्कार. नेवाशा तालुक्यातील देडगाव या गावी देडगाव ढोर जळगाव हा एक राज्यमार्ग आहे आणि हा राज्यमार्ग अस्तित्वात असताना त्याच्यावरती एक शेतकऱ्यांनी हरकत घेतल्यामुळं तो आज रस्ता बंद आहे. हा रस्ता 2020 बंद करण्यात आलेला आहे. 2018-19 राज्य शासनाने या रस्त्यावरती 1.5 कोटी रुपये मंजूर करून त्याचं खडीकरण आणि डांबरीकरणाचा मंजुरी घेऊन कामही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले असताना त्यामध्ये 600 मीटरला अडचण आलेली आहे आणि तो 600 मीटर गावापासून सुरुवात होत असताना हा रस्ता असल्याकारणाने त्या पुढच्या शेतकऱ्यांना त्यामध्ये पुढं जाता येत नाही आणि मग ह्या संदर्भामध्ये ते जे संबंधित शेतकरी जो आहे गोफणे यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्याप्रमाणे त्याला त्यावेळेस 2019 त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्टे मिळाला होता. परंतु पुढं PWD त्या बाबत त्यांचा खुलासा दिल्यानंतर जो सध्या अस्तित्वात असलेला जो रस्ता आहे, जो पारंपरिक आहे, 50 वर्षापासूनचा जो रस्ता आहे, तो रस्ता चालू करण्यामध्ये कोर्टाने आदेश केले होते. परंतु मीनवाईल PWD या कामामध्ये पूर्णतः जबाबदारी झटकरून त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी 4 वर्षामध्ये असंख्य वेळेस निवेदनं दिलेली आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून निदर्शनात आणून दिलेलं आहे तहसीलदारांच्या, प्रांतांच्या. परंतु PWD याच्यामध्ये कुठली दखल न घेता उलट अर्थी त्यांनी शेतकऱ्यांना यामध्ये अडचणीत आणलेलं आहे. अडचणीत यानंतर असं आणलं आहे की त्या शेतकऱ्यांनी तो तर रस्ता बंद केलाच, पुढं त्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावरती शेड उभा केलं, त्यातलं जे खडीकरण होतं ते देखील उचकटून टाकलं, त्यातला रस्ताच अस्तित्वात ठेवला नाही. या सर्व वेळोवेळी PWD अधिकाऱ्यांना सांगूनही देखील त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मग त्यामुळं आज तो रस्ता अस्तित्वात, त्या ठिकाणी रस्ताच खडीकरण दिसत नाही. आणि मग आज या निमित्ताने मागच्या महिन्यामध्ये ह्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनातनं शेवटचा इशारा दिला होता की आता जर हा रस्ता होत नसेल तर आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्यानंतर मागच्या 8 दिवसामध्ये कार्यकारी अभियंता या ठिकाणी PWD आले, त्यांनी तो पाहणी केली. पाहणी केल्यानंतर देखील त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे तोंडी असं कळवलं की ही न्यायालयीन बाब आहे, न्यायालयीन कोर्टाचा जो निर्णय होईल त्यानंतरच आपल्याला ते काम चालू करता येईल. परंतु मागच्या 3 महिन्यापूर्वी हाच न्यायालयाच्या संदर्भामध्ये जे आपले विभागाचे जे प्रांत आहेत, सन्माननीय सुधीरजी पाटील साहेब यांनी तहसीलदार, PWD डेप्युटी इंजिनियर यांच्याशी बैठक घेऊन क्लिअर केलं होतं की त्या आदेशामध्ये आता ह्या रस्त्याला स्टे नसून हा रस्ता करण्यामध्ये काही अडचण नाही. परंतु त्यानंतर त्यांनी ती जी काही प्रक्रिया रस्ता सुरू करण्यास केली त्यावेळेस पुन्हा एकदा त्या संबंधित शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्या अडवला, त्यांनी ते काम बंद पाडलं. त्यानंतर आमचं असं म्हणणं होतं की PWD पोलीसची मदत घेऊन, विभागाची मदत घेऊन त्या ठिकाणी तो रस्ता पूर्ण करायला होता. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या उसासाठी मागच्या 2 वर्षापासून खूप अडचण येत आहे आणि आता सध्या आज जो मागच्या महिन्यामधला जो पाऊस झाला त्यानंतर आज त्या रस्त्यावरती जे खड्डे आहेत
आणि त्या रस्त्यावरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे मुलांना शाळेत देखील जाता येत नाही. शेतकऱ्यांना गावात जाणं येणं, शेतावरती जाणं येणं सुद्धा करता येत नाही. आणि मग त्या अनुषंगाने शेतकरी मेटाकुळीस आले आणि मग त्यांनी आत्मदानाचा निर्णय घेतला. आणि मग त्या निर्णयावरती मागच्या आठवड्यामध्ये काहीही निर्णय कार्यकारी अभियंता न दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की आम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी आता होणार आहोत. आणि म्हणून आज आम्ही त्यांना अंतिम वेळ दिली होती आणि आज याबाबत सन्माननीय कलेक्टर साहेब आणि अधीक्षक अभियंता जे आहेत यांच्याशी हा विषय आपण ठेवलेला आहे. त्यातनं ते काय निर्णय घेतील ते एक तास दोन तासामध्ये आम्हाला कळवतील, अन्यथा आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत. आणि कलेक्टर साहेब आल्यानंतर ते जे निर्णय देतील त्यानंतर आम्ही आमची भूमिका या ठिकाणी त्यांच्यासमोर आमची ती मांडू. परंतु आम्हाला आज रस्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यावरती निर्णय होणं हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून पुढील कारवाई आणि पुढील न्यायालयीन जी गोष्ट आहे किंवा त्यातनं बांधकाम विभागाने न्यायालयामध्ये ज्याबाबत त्यांना ज्या ज्या काय न्यायालयाने आदेश दिले होते त्याप्रमाणे त्यांनी ते करणं गरजेचं आहे. ते केल्याशिवाय हा रस्ता काय सुरळीत होऊ शकत नाही. म्हणून आमचं आजचं हे आंदोलन हे आम्ही शासनाचा पूर्ण निर्णय झाल्याशिवाय हे संपवणार नाही आणि सोडणार नाही. धन्यवाद. आमची रस्त्याची मागणी आम्ही बऱ्याचशा दिवसापासून रस्त्याच्याच बोलत होतो सगळे, तरी रस्ता काय होत नाही. तेवढा राहिलेला आहे, पाकेचा सगळा डांबरी झालेला आहे आणि त्याच्यावर अतिक्रम झालेलं आहे सगळं. आणि अतिक्रममुळं आमच्या आज कांद्याच्या काय जागेवर पडा, कांद्याला गाड्या येत नाहीत, उसाची नंतर उसाचे प्रश्न उभा राहतात, पोरांच्या शाळाचे उभा राहतात, पोरं रोज तिथं चार दोन पोरं पडत येतं पाऊस झाल्यावर, पायात बुटं राहतात, त्यांना धड बुटं काढून चालता येत नाही का काही नाही काही करते नाही. म्हणजे असे ते आत्मदहन करणार म्हणजे आम्ही शेवटचा पर्याय मानला येऊ का बा. आम्हाला याच्याशिवाय पर्यायच राहिला नाही. आम्ही बऱ्याचशा दिवसापासून पाठलाग करतो पण हा रस्ता कुठं मार्गीच लागत नाही. मग त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही राहिला दिवसाला काहीच. प्रतिनिधी मुंतजिर शेख, DNA मराठी, अहमदनगर.